कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत। अखेर 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सात्री येथील 35 धरणग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला न्याय, तर पाहूया याबद्दलचं सविस्तर वृत्त। शेतकरी बांधवात समाधान, तब्बल 2 वर्षांनंतर पाडळसरे धरणा अंतर्गत येणाऱ्या सात्री गावातील 35% मोबदला मिळाला आहे। यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन आगाऊ अनुदान देण्याचं सहकार्य केलं। तालुक्यातील सात्री हे गाव पाडळसरे धरणा अंतर्गत पूर्ण जाणार आहे। 2013 त्यांचा सर्वे करण्यात आला होता। 2015 अवॉर्ड जाहीर करून जमिनीचा ताबा शासनाने घेतला होता। गेल्या 2 वर्षापासून 4 कोटी रुपये येऊन पडले होते। त्यातील 35 शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात 50% रक्कम 2,80,00,000 रुपयांची मागणी केली होती। बन्सीलाल बोरसे, मनोहर पाटील, सुधाकर बोरसे, अशोक बोरसे, बाळू पाटील, शालिक पाटील, सोमनाथ पाटील, एकनाथ पाटील, रजमल पाटील, महेंद्र पाटील, चिंदाबाई भिल, परशुराम पाटील, गवरलाल पाटील, रामचंद्र पाटील, राजेंद्र पाटील, अशोक पाटील आदी शेतकरी त्यांच्या संपादित जमिनीचा 50% आगाऊ मोबदला मागत होते। मात्र प्रशासनाकडून मोबदला मिळत नसल्याने ललित बोरसे, अनिल पाटील, अशोक पाटील, शालिक पाटील, प्रभाकर बोरसे आदींसह शिष्टमंडळाने आमदार शिरीष चौधरी यांची भेट घेतली, तर त्यांनी प्रांताधिकारी सीमा आहिरे यांची भेट घेऊन 50% रक्कम आगाऊ देण्याचा आग्रह धरला आणि 35 शेतकऱ्यांना रकमा देण्यात आल्यात। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। या प्रसंगी आमदार शिरीष चौधरी, प्रांताधिकारी सीमा आहिरे, श्याम पाटील, सुनील भामरे, जिल्हा नियोजक समिती सदस्य पंकज चौधरी, अबू महाजन, मनोज शिंगाणे, गुलाब आगळे, हेमंत चौधरी, अतुल बागुल, दिनेश सोनवणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी ईश्वर महाजन, कॉमन न्यूज मराठी, अमन।